आज उत्तम सरांच्या माध्यमातून मला या येळगुड गावामध्ये येता आलं आणि बघतं खूप छान वाटलं. इतके महिला पुरुष छोट्याशा गावात सर्व एकत्रित आले आणि खऱ्या अर्थाने समाज एकत्रीकरणाचं काम जे त्यांनी इथं उभारले ते खऱ्याच अर्थाने खूप चांगलं आहे. आणि आज राज्यस्तरीय लोकसेवा प्रेरणा पुरस्कार वितरण सोहळा याच्या माध्यमातून त्यांनी खूप बघितलं. मी खूप लोकांना बक्षीस वितरणाचा कार्यक्रम केला. खूप चांगलं कार्य त्या ठिकाणी करताय. आणि सरांना माझी विनंती असेल तर सरांनी आज दोन कामं यात ऍड करावे. आज बघितलं तर पहिलं काम आहे या महाराष्ट्रात भारत देशात सगळ्यात महत्वाचं काम आहे ते तरुणांचे लग्न जमवण्यासाठी खूप प्रॉब्लेम होतात. आज या गावात पण भरपूर तरुण असे आहेत की त्यांना मुली मिळत नसल. हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. आणि सरांनी एक विवाह जुळवण्याचं काम पण याच्यामध्ये एक ऍड केलं पाहिजे. ते खऱ्या अर्थाने प्रेरणादायक आहे. आणि दुसरं डॉक्टर अब्दुल कलाम साहेब नेहमी म्हणायचे अगर आप किसी को रोटी खिलाते हो अगर आप किसी को रोटी खिलाते हो तो उसका पेट एक दिन के लिए भर सकता है मगर आप किसी को रोटी कमाने का साधन देते हो तो लाइफ टाइम आपका पेट भर सकता है. तर रोजगार या भारत देशात महाराष्ट्रात आज रोजगार नाहीये. शिवसेना पक्ष आणि लोकसेवा आयोग मिळून थोड्याच दिवसात या ठिकाणी भव्य रोजगार मेळावा आयोजित करू आणि त्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या कलेनुसार महिला असतील महिलांना घरात बसून आपल्याला जो आवड आहे हा मोबाईल तुम्हाला लाखो रुपये कमवून देऊ शकतो. कसे कामाचे शिकवण्याचं काम माझं असेल आणि लवकरच तो रोजगार मिळावा या ठिकाणी आयोजित करू आपण भव्य आणि ज्याला पाहिजे त्याला प्रत्येकाला काम या ठिकाणी लगेच लागू दिलं जाईल असे काम या ठिकाणी आपण करू. आज या महाराष्ट्राला आपण बघतोय. राजकारणावरती मी कधी बोलत नाही आणि बोलणार पण नाहीये पण तरी पण एक गोष्ट सांगू इच्छितो. ज्या ज्या वेळी पुरातन काळामध्ये राक्षस थैमान घालायचे आणि ते राक्षस इतकं हैराण करून सोडायचे जनतेला आणि त्या त्यावेळी एक देवता एक देवी त्या ठिकाणी रूप घ्यायची आणि आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये ती वेळ आलेली आहे. आज सर्व पक्षाचे नेते म्हणजे सांगायला नको या ठिकाणी पण सर्व पक्षांचे नेते महिलांवरती पैसे उडवतात डान्स बार मध्ये जातात पण आपल्या सर्वसाधारण जनतेचं काय आणि जनता पण इकडे लक्ष देत नाही कारण हा पैसा आपल्या खिशातला जातोय. जो टॅक्स आपण देतोय त्याच्यावरती जे सगळ्या गोष्टी करतात पण आपला पैसा त्यांच्या घशात जातोय. आणि अशीच एक झटका अशीच एक म्हणजे 25 वर्ष घरात अतिशय राणीसारखं जीवन ज्या व्यक्तीचं होतं त्या व्यक्तीचा पती अचानक बदलला आणि त्या व्यक्तीने जो रागात म्हणजे पती बोलले ते तरुणांचे लग्न जमवण्यासाठी खूप प्रॉब्लेम होतात. आज या गावात पण भरपूर तरुण असे आहेत की त्यांना मुली मिळत नसल. हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. आणि सरांनी एक विवाह जुळवण्याचं काम पण याच्यामध्ये एक ऍड केलं पाहिजे. ते खऱ्या अर्थाने प्रेरणादायक आहे. आणि दुसरं डॉक्टर अब्दुल कलाम साहेब नेहमी म्हणायचे अगर आप किसी को रोटी खिलाते हो अगर आप किसी को रोटी खिलाते हो तो उसका पेट एक दिन के लिए भर सकता है मगर आप किसी को रोटी कमाने का साधन देते हो तो लाइफ टाइम आपका पेट भर सकता है. तर रोजगार या भारत देशात महाराष्ट्रात आज रोजगार नाही आहे. तर उत्तम सरांच्या सानिध्यात आम्ही आहोत. शिवसेना पक्ष आणि लोकसेवा आयोग मिळून थोड्याच दिवसात या ठिकाणी भव्य रोजगार मेळावा आयोजित करू आणि त्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या कलेनुसार महिला असतील महिलांना घरात बसून आपल्याला जो आवड आहे हा मोबाईल तुम्हाला लाखो रुपये कमवून देऊ शकतो. कसे कमवायचे शिकवण्याचं काम माझं असेल आणि लवकरच तो रोजगार मेळावा या ठिकाणी आयोजित करू आपण भव्य आणि ज्याला पाहिजे त्याला प्रत्येकाला काम या ठिकाणी लगेच लावून दिलं जाईल असे काम या ठिकाणी आपण करू. आज या महाराष्ट्राला आपण बघतोय. राजकारणावरती मी कधी बोलत नाही आणि बोलणार पण नाहीये पण तरी पण एक गोष्ट सांगू इच्छितो. ज्या ज्या वेळी पुरातन काळामध्ये राक्षस थैमान घालायचे आणि ते राक्षस इतकं हैराण करून सोडायचे जनतेला आणि त्या त्यावेळी एक देवता एक देवी त्या ठिकाणी रूप घ्यायची आणि आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये ती वेळ आलेली आहे. आज सर्व पक्षाचे नेते म्हणजे सांगायला नको या ठिकाणी पण सर्व पक्षांचे नेते
महिलांवरती पैसे उडवतात, डान्स बार मध्ये जातात, पण आपल्या सर्वसाधारण जनतेचं काय? आणि जनता पण इकडे लक्ष देत नाही, कारण हा पैसा आपल्या खिशातला जातोय, जो टॅक्स आपण देतोय त्याच्यावरती जे सगळ्या गोष्टी करतात, पण आपला पैसा त्यांच्या घशात जातोय. आणि अशीच एक झटका, अशीच एक म्हणजे 25 वर्ष घरात अतिशय राणीसारखं जीवन ज्या व्यक्तीचं होतं, त्या व्यक्तीचा पती अचानक बदलला आणि त्या व्यक्तीने जो रागात म्हणजे पती बोलले तू काय करू शकते, आणि त्या व्यक्तीने फक्त 7 महिन्यात महाराष्ट्राला दाखवून दिलंय का 0 to 0 कशाला म्हणतात. त्या करुणाताई धनंजय मुंडे आज आपल्याला इथं पाहुणे भेटले. त्याच्यानंतर माधुरी पवार, खरं तर माधुरी पवार यांना या निमित्ताने बघण्याचा एक लाईव्ह योग आला. टिकटॉकचे खूप व्हिडिओ मी बघितले आणि राणाची जी तुझ्यात जीव रंगला ही मालिका मी वेळात वेळ काढून बघायचो. त्यातल्या ज्या वहिनी साहेब आहे त्यांची बहुतेक अर्धी भूमिका त्यांनी केली आणि कोणालाच कळलं नाही की या माधुरी पवार आहेत की वहिनी साहेब आहेत. सगळ्यांनी त्यांना वहिनी साहेब म्हणून स्वीकारलं. खरंच त्यांचं प्राऊड वाटतं. एका छोट्याशा खेड्यातून मी त्यांची स्टोरी बघितलेली आहे. खूप संघर्ष करून त्या इथपर्यंत पोहोचल्यात. त्यांचाही मनापासून म्हणजे अशा महिला जर पुढे आल्या, जिजामाता, झाशीची राणी या सगळ्या तुमच्याच घरात आहेत, पण त्यांना पुढे येण्याची गरज आहे. चूल आणि मूल हे सांभाळण्याचा आता वेळ नाहीये. महिलांनी पुढे यावा. जसं तुम्ही घर सांभाळता असं तुम्ही देश पण सांभाळू शकता. फक्त तुम्ही पुढे येण्याची गरज आहे. आणि तुम्हाला पुढे आणण्यासाठी मी भारत संभाजीराजे भोसले, माझं नाव देशाला बदलवण्यासाठीच असं आहे. आणि करुणाताई धनंजय मुंडे या आहोत. इथं उत्तम साहेबांचं कार्य खूप छान आहे. एकदम शांत स्वभाव आहे त्यांचा. बोलतात कमी आणि करतात जास्त. तर खूप छान आहे त्यांचं कार्य. असंच त्यांचं कार्य पुढे जावो. माधुरी पवार पण या पुढे जावोत. आणि शिवशक्ती पक्षाच्या माध्यमातून करुणाताईंना आपण लवकरच 2024 मुख्यमंत्री स्वरूपात बघणार आहोत. तर सर्वांनी आपल्याला आम्हाला सपोर्ट करावा. धन्यवाद.